नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे हाऊ टू चेंज मेंटॅलिटी फॉर स्टडी म्हणजे अभ्यास करण्यासाठी आपण आपली मेंटॅलिटी कशी चेंज करायची या बाबतीत आजचा व्हिडिओ त्यासाठी सुरुवातीला काही क्वेश्चन्स तुम्ही स्वतःला विचारायचे आहेत आस्क युअर सेल्फ पहिली गोष्ट विचारा डू यू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर लाईफ तुम्ही तुमच्या जीवनाची रिस्पॉन्सिबिलिटी घेता का डू यू फील कम्फर्टेबल विथ अवरेज मार्क्स कमी मार्क्समध्येही तुम्ही जर कम्फर्टेबल राहताय का डू यू हॅव एनी ड्रीम्स तुम्हाला काही स्वप्न का? आहेत का डू यू हॅव एनी गोल्स तुमच्याकडं काही ध्येय आहेत का डू यू वॉन्ट टू चेंज युअर सेल्फ तुम्ही स्वतःला बदलू इच्छिता का डू यू वॉन्ट टू स्टार्ट द न्यू जर्नी विथ युअर बुक्स तुमच्या पुस्तकांसोबत जे तुमचा सिलेबस आहे त्याच्यासोबत तुम्हाला एक नवीन प्रवास सुरू करायचा आहे का आर यू हंग्री टू स्टडी डेली तुम्हाला दररोज अभ्यास करण्याची भूक आहे का कॅन यू सॅक्रिफाईस युअर अननेसेसरी थिंग्स टू अचीव्ह समथिंग ग्रेट इन युअर लाईफ म्हणजे जीवनामध्ये तुम्हाला काहीतरी महान गोष्टी मिळवायच्यात तर बाकीच्या गोष्टी ज्या आहेत अनावश्यक गोष्टी आहेत त्याचा तुम्ही त्याग करताय का डू यू ऑन्ट टू बी डिफरंट तुम्हाला काही वेगळं बनायचं आहे का डू यू बिलीव्ह इन युअर सेल्फ तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का डू यू ऑन्ट टू इम्प्रूव्ह युअर सेल्फ फॉर स्टडी अभ्यासासाठी तुम्ही स्वतःमध्ये काही सुधारणा करू इच्छिता का जर तुमचा आन्सर यस असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सो लेट स्टार्ट द न्यू जर्नी ऑफ स्टडिंग फॉर द बेटरमेंट ऑफ युअर फ्युचर तर विद्यार्थी मित्रांनो डे वन अँड वन डे मध्ये खूप सारा फरक असतो डे वन म्हणजे आजचा पहिला दिवस समजा ज्या दिवसापासून तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आणि वन डे म्हणजेच कधीतरी एखाद्या दिवशी म्हणलं तर होणार नाहीये त्यामुळं डे वन पासून सुरुवात करायचे वन डेचा आपण विचार करायचा नाहीये तर विद्यार्थी मित्रांनो लाईफ इज एक्सपेन्सिव्ह यू हॅव टू पे फॉर एव्हरीथिंग टू अचीव्ह इन युअर लाईफ तुम्हाला जीवनात काहीही मिळवायचं असेल तर त्याची काही ना काही किंमत तुम्हाला चुकवावी लागते आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो पहिली टीप मी तुम्हाला देतो आहे अभ्यासामध्ये डिसिप्लिन असणं खूप गरजेचं आहे कारण भविष्यात जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ते एवढं स्वस्त नाही आहे त्यासाठी तुम्हाला डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे अभ्यासाला बसलं तर तुमची बैठक व्यवस्था त्याचबरोबर तुम्ही तीन तीन चार चार तास अभ्यासाला कसं बसू शकता त्याचबरोबर अभ्यास करताना पूर्ण फोकसनं कसा अभ्यास करायचा आहे यासाठी तुम्हाला काही स्वतःमध्ये चेंजेस करावे लागतील त्या ठिकाणी डिसिप्लिन म्हणजे शिस्त अन्न महत्वाचं आहे दुसरी टीप आहे सेल्फ मोटिवेशन जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर जीवनात काही मिळवायचं असेल तर तुम्हाला सेल्फ मोटिवेटेड असणं खूप महत्त्वाचं आहे कारण सेल्फ मोटिवेशन हा की फॅक्टर आहे आता दरवेळेसच तुम्ही अभ्यासाला बसल्यानंतर तो अभ्यास कर या विषयाचा अभ्यास कर इतका वेळा अभ्यास कर नोट्स काढ हे कोणी सांगणार नाही त्यासाठी तुम्हाला स्वतःला सेल्फ मोटिवेट करत राहावं लागणार आहे तिसरा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरी टीप आहे टर्न युअर पेन इन टू प्रोग्रेस तुम्हाला जे दुःख आहे त्रास आहे ताणतणाव आहे वेदना आहे ह्या सर्व गोष्टी प्रोग्रेससाठी यूज करा यामध्ये तुमची एनर्जी वेस्ट करू नका कारण ही जी एनर्जी आहे जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती तुम्हाला संपवण्याचं काम करत असते परंतु तुम्हाला या एनर्जीचा वापर तुमच्या प्रोग्रेसमध्ये करायचा आहे स्वतःच्या उन्नतीसाठी करायचं आहे प्रगतीसाठी करायचा आहे पुढचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रांनो डोंट गिव्ह अप इन एनी सिच्युएशन ऑर इन एनी कंडिशन कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आपण हाती काम घेतलं आहे जो अभ्यास घेतला आहे तो पूर्णच करायचा आहे हे तुमच्या माइंडमध्ये असणं गरजेचं आहे मग तुम्हाला अभ्यास करताना कितीही बोरिंग वाटलं कितीही नर्वस झाला तरी अभ्यास सोडून द्यायचा नाही आहे बिकॉज टुडे स्टडी विल क्रिएट युअर आयडियल फ्युचर आजचं जे स्टडी आहे ते तुमचं भविष्य निर्माण करणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा मुद्दा जो आहे पुढची टीप आहे विद्यार्थी मित्रांनो अभ्यासाला तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी ती आहे कम आउट ऑफ द सायकल ऑफ टेन्शन हेजिटेशन बाय फोकसिंग ऑन युअर गोल तुम्ही तुमच्या गोलवर ध्येयावर फोकस करा ऑटोमॅटिकली जे सायकल आहे ताणतणावाचं नैराश्याचं कंटाळवानेपणाचं काही जणांना गरिबीचं टेन्शन असतं या दुष्चक्राला जर तुमच्या ध्येयाला आडसर ठरू द्यायचं नसेल तर त्यासाठी तुम्हाला कंटिन्यू तुमच्या ध्येयावर फोकस्ड राहायचं आहे आणि सतत सतत ते ध्येय मिळवण्यासाठी सतत अभ्यास करत राहायचं आहे नेक्स्ट टिप आहे आस्क सेल्फ वाय यू स्टार्टेड दिस जर्नी जेव्हाही तुम्हाला बोर होईल नैराश्य येईल तुम्हाला आळस यायला लागेल त्यावेळेस स्वतःला विचारा की तुम्ही अभ्यासाला सुरुवात का केली शिक्षणाला सुरुवात का केली तर तुम्हाला काहीतरी जीवनामध्ये मिळवायचं होतं आणि जोपर्यंत ते मिळत नाहीये जोपर्यंत त्या डेस्टिनेशनला तुम्ही पोहोचत नाहीयेत तोपर्यंत अभ्यास सोडायचा नाहीये नेक्स्ट पॉईंट आहे कीप अ स्टुडंट मेंटॅलिटी अँड स्टे हंग्री फॉर स्टडी स्वतःला हमेशा स्टुडंट समजा कारण एक विद्यार्थी असतो तो विद्येचं आर्जन करणारा असतो आणि त्यासाठी तुमचं सतत लक्ष तुमच्या अभ्यासाकडे पाहिजे आणि तुम्हाला अभ्यास करण्याची जबरदस्त भूक असली पाहिजे जसं की एखादा भूकेला व्यक्ती जोपर्यंत अन्न मिळत नाही तोपर्यंत शांत बसत नाही तशाच पद्धतीनं जोपर्यंत तुमचा अभ्यास पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही शांत बसायचं नाही आहे नेक्स्ट पॉइंट आहे अंडरस्टँड द सायन्स ऑफ सक्सेस सक्सेसचं सायन्स म्हणजे सक्सेस यशस्वीतेचं शास्त्र जे आहे ते समजून घ्यायचं आहे तुम्ही त्यासाठी काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे डिसिप्लिन ठेवायचं आहे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं आहे मी म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत बोलतोय फोकस्ड राहायचं आहे कंटिन्यू आणि कन्सिस्टन्सीनं स्टडीमध्ये प्रोग्रेस करत राहायचं आहे पुढचा मुद्दा आहे लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स अँड यू हॅव टू फेस इट तर विद्यार्थी मित्रांनो जीवन म्हटलं की चढ उतार काही ना काही जिम्मेदार्या काही ना काय हेजिटेशन काही ना काही टेन्शन या काही ना काही गोष्टी असणारच आहेत तुम्हाला तुमची जबाबदारी घ्यायची आणि मी हे मिळवणारच आहे आणि एवढा अभ्यास झाल्याशिवाय मी शांत बसणारच नाही आहे आणि मी कंटिन्युअसली स्वतःमध्ये प्रोग्रेस करत राहणार आहे हे तुम्ही ठरवायचं आहे नेक्स्ट पॉइंट आहे मॅनेज युअर टाइम टू बी अ सक्सेसफुल स्टुडंट तर विद्यार्थी मित्रांनो स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे त्यासाठी टाईम मॅनेजमेंट करायचं आहे प्लॅन करायचे आणि जो प्लॅन केला आहे त्या बाबतीत ॲक्शन घ्यायची तुम्ही डेफिनेटली सक्सेसफुल होत असता आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आता मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो मॅच युअर बिहेव्हिअर विथ युअर ड्रीम तुमचं जे बिहेवियर आहे वर्तणूक आहे वागणं आहे याला तुम्ही तुमच्या स्वप्नाशी मॅच करून पाहिजे जर तुमचं स्वप्न आणि तुमचं बिहेवियर या दोन्हीमध्ये तफावत असेल तर ध्येय मिळवणं थोडंसं अवघड होणार आहे म्हणून जर तुमचं स्वप्न व वा तुमचं वागणं जर जुळत नसेल तर थोडं थांबायचंय विचार करायचा आहे आणि अशा वेळेला तुमच्या वर्तनात बदल करायचा आहे बिहेवियरमध्ये बदल करायचा आहे आणि तुमचं बिहेवियर हे तुमच्या ड्रीमनुसार चाललं पाहिजे याचा विचार करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो शेवटचा मुद्दा तुम्हाला सांगतो नो बडी यूज अपॉर्च्युनिटी यू हॅव टू फाईंड दिज अपॉर्च्युनिटीज तुम्हाला कुणीही संधी देत नसतं तुम्हाला या संधी शोधायच्या असतात आणि जीवनातील ज्या संधी आहेत कोणाला डॉक्टर बनायचे कोणाला इंजिनियर बनायचे कोणाला आय एस बनायचे कोणाला आय पी एस बनायचे कोणाला बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करायचे कोणाला बिझनेस क्षेत्रामध्ये करिअर करायचे कोणाला सी ए व्हायचे तर हे सगळं मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या संधी स्वतः निर्माण करायच्या आहेत दॅट्स वाय नाव मेक युअर स्केड्युल अँड स्टार्ट टू स्टडी टेक फर्स्ट स्टेप टुवर्ड्स ग्रेट अचीवमेंट इन युअर लाईफ धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो